विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण शिकणार आहोत डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज। पहिल्यांदा याची डेफिनेशन पाहूया। द डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटी आर द पॉवर ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज यूज्ड टू ऑब्टेन इट्स युनिट। डायमेन्शन्स म्हणजे काय? तर एखाद्या फिजिकल क्वांटिटी मध्ये कोणकोणत्या फंडामेंटल क्वांटिटीज आहे आणि त्याचे पॉवर किंवा इंडेक्स किंवा ज्याला मराठीमध्ये घातांक म्हणतात तो किती आहे हे सांगणे म्हणजे डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटी। उदाहरणार्थ माझ्याकडे या ठिकाणी एक बॉक्स आहे। आपण या बॉक्सची जर एक कडा घेतली, एज घेतला, तर एजला फक्त लेंथ आहे, लेंथ म्हणजे एकच फिजिकल क्वांटिटी आहे लेंथ, म्हणून याला आपण वन डायमेन्शन असं म्हणतो। याची जी कडा आहे ती ज्याच्यामध्ये लेंथ ही फिजिकल क्वांटिटी आहे। फिजिकल क्वांटिटी या फंडामेंटल क्वांटिटी आहेत त्या कोणकोणत्या आहेत? एक आहे लेंथ, दुसरा आहे मास, तिसरा आहे टाइम, टेम्परेचर। आता टेम्परेचरला थीटा किंवा टी म्हणतात पण त्याचं युनिट घेऊ ते आपण केल्विन। त्यानंतर आहे करंट, त्याचा सिम्बॉल आहे आय, आणि त्यानंतर आहे ल्युमिनस इंटेन्सिटी जे आपण कॅन्डेलामध्ये मोजतो म्हणून आपण याला सी म्हणू, आणि त्यानंतर आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स ज्याचं युनिट आहे मोल किंवा ज्याला एन असं आपण म्हणतो, नंबर ऑफ मोल्स। तर ह्या झाल्या फंडामेंटल क्वांटिटी। आपण या ठिकाणी आता पाहिलं की या बॉक्सची जर आपण एज घेतलं तर त्याला त्यामध्ये फक्त लेंथ आहे म्हणून हे वन डायमेन्शन आहे, म्हणजे याची एज जी आहे ती वन डायमेन्शन, त्याच्यामध्ये फक्त लेंथ आहे। परंतु जर आपण हा बॉक्सचा हे सरफेस घेतला हा, तर याच्यामध्ये लेंथ आणि ब्रेड्थ ह्या दोन गोष्टी आहेत, लेंथ आणि ब्रेड्थ, लेंथ आणि ब्रेड्थ यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे याचा एरिया येतो, म्हणून एरियामध्ये दोन क्वांटिटीज फंडामेंटल क्वांटिटी या ठिकाणी आपण घेतलेली लेंथ दोन वेळा घेतली, म्हणून एरिया बरोबर एल ए टू एल, म्हणून याचे डायमेन्शन्स आहे एल स्क्वेअर, आणि याच्यावरून याचं युनिट मिळते मीटर स्क्वेअर। म्हणून एरिया ह्या क्वांटिटीचे डायमेन्शन्स आहे एल रेश टू टू, ह्याला स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहितात, डायमेन्शन्स आर रिटर्न इन स्क्वेअर ब्रॅकेट, आणि याला वाचताना आपण म्हणतो एल टू किंवा एल रेश टू टू। आता या ठिकाणी जर समजा हा पूर्ण बॉक्स घेतला आपण, तर या बॉक्सला आहे व्हॉल्यूम, आणि व्हॉल्यूम मध्ये आपल्याला काय काय मोजावं लागते? लेंथ, ब्रेड्थ आणि याची हाईट मोजावी लागते, लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट। म्हणजे आपल्याला लेंथ ही तीन वेळा मोजून त्याचा मल्टिप्लिकेशन करावं लागते, म्हणून व्हॉल्यूम याला थ्री डायमेन्शन्स असतात, लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट, म्हणून लेंथ तीन वेळा मोजलेली आहे आणि त्याचं मल्टिप्लिकेशन केलं, म्हणून याचे डायमेन्शन्स जे आहेत ते स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये एल रेश टू थ्री, आणि याचं युनिट येते मीटर क्यूब। आता समजा हा जो बॉक्स आहे त्याची डेन्सिटी काढायची असेल, तर डेन्सिटी काढण्यासाठी व्हॉल्यूम मोजावं लागतो आणि याचं मास मोजावं लागते। म्हणजे आता याच्यामध्ये व्हॉल्यूमचे तीन डायमेन्शन्स आणि मासचं एक डायमेन्शन असे चार डायमेन्शन्स आहेत, आणि हे कसे लिहायचे? तर त्यासाठी लिहायचा डेन्सिटीचा फॉर्म्युला, डेन्सिटी। आता या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या डेन्सिटी शिकलेलो आहोत, परंतु इथे डेन्सिटी याचा अर्थ व्हॉल्यूमेट्रिक मास डेन्सिटी असं आपण घेऊ। तर रो इज इक्वल टू एम अपॉन व्ही, व्ही म्हणजे व्हॉल्यूम, आणि म्हणून याचे डायमेन्शन्स असताना मासचे डायमेन्शन्स एम रेश टू वन, आणि व्हॉल्यूमचे आपल्याला माहिती आहे एल रेश टू थ्री, म्हणून रोचे डायमेन्शन्स जे आहेत ते आपल्याला मिळतील एम रेश टू वन, आणि वन अपॉन एल रेश टू थ्री म्हणजे एल रेश टू मायनस थ्री। तर याला आपण म्हणतो डायमेन्शन्स ऑफ डेन्सिटी, आणि याला वाचायचं असं एम वन एल रेश टू मायनस थ्री। आता एरिया, व्हॉल्यूम आणि डेन्सिटीचे डायमेन्शन्स आपण पाहिले। आता आणखी काही फिजिकल क्वांटिटीज घेऊ, जसं व्हेलॉसिटी आहे,
वेलोसिटीचा सिम्बॉल व्ही आहे आणि व्हॉल्यूमचाही सिम्बॉल व्ही आहे, त्यामुळं प्रत्येक ठिकाणी फॉर्म्युल्यामध्ये जे सिम्बॉल्स वापरलेले आहेत ते नेमके कोणते आहेत हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी व्ही म्हणजे वेलोसिटी, आणि वेलोसिटी आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला याचा एस अपॉन टी डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ आणि टाइम तर माहितीच आहे आपल्याला, म्हणून यामध्ये लेंथ आणि टाइम ह्या दोन फंडामेंटल क्वांटिटीज वापरलेल्या आहेत. आणि यामध्ये लेंथ जे आहे त्याचा पॉवर वन आणि वन अपॉन टी असल्यामुळं टीचा पॉवर मायनस वन, म्हणून वेलॉसिटीचे डायमेन्शन्स आहेत एल रेस टू वन टी रेस टू मायनस वन. आता आपण आणखी एक फिजिकल क्वांटिटी घेऊ, ज्याला आपण म्हणतो मॉमेंटम, ज्याचा फॉर्म्युला आहे पी इज इक्वल टू एम इन टू व्ही, मास इन टू वेलॉसिटी. तर याचे डायमेन्शन्स काढणं म्हणजे मासचे डायमेन्शन्स एम रेस टू वन आणि व्हॉल्यूम सॉरी वेलॉसिटी, वेलॉसिटीचे डायमेन्शन्स आहेत एल रेस टू वन टी रेस टू मायनस वन. त्याला आपण म्हणतो डायमेन्शन्स ऑफ मॉमेंटम. आतापर्यंत तुम्हाला डायमेन्शन्स म्हणजे काय नक्की कळलं असेल, पण पुन्हा एकदा आपण व्याख्येप्रमाणे जाऊया. द डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटी आर द पॉवर ऑफ फंडामेंटल क्वांटिटी यूज टू ऑब्टेन इट्स युनिट. आता उदाहरणार्थ या ठिकाणी मॉमेंटम यामध्ये मास लेंथ आणि टाइम ह्या फंडामेंटल क्वांटिटीज वापरल्यात आणि त्याचे पॉवर आहेत एम रेस टू वन एल रेस टू वन टी रेस टू मायनस वन, म्हणून याचे डायमेन्शन्स आहे एम वन एल वन टी रेस टू मायनस वन. डायमेन्शन्स वरून आपल्याला त्या फंडा क्वांटिटीमध्ये त्या डिराइव्ड क्वांटिटीमध्ये कोणकोणत्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत आणि त्याचे पॉवर काय आहे यातली आपल्याला माहिती मिळत असते. आता आपण नंतरची क्वांटिटी घेऊया, एक्सलरेशन. एक्सलरेशन इज इक्वल टू वेलॉसिटी अपॉन टाइम, चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम याला आपण एक्सलरेशन म्हणतो. आणि वेलॉसिटीचे डायमेन्शन आपल्याला माहिती आहे एल रेस टू वन टी रेस टू मायनस वन आणि डिव्हायडेड बाय टाइम, म्हणून टी रेस टू मायनस वन पुन्हा मल्टीप्लाय करायचं तर आपल्याला याचे डायमेन्शन्स मिळतील एल वन टी रेस टू मायनस वन इन टू टी रेस टू मायनस वन म्हणजे टी रेस टू मायनस टू. तर हे झाले एक्सलरेशन या क्वांटिटीचे डायमेन्शन्स. आता आपण पुढची क्वांटिटी घेऊया, फोर्स. आपल्याला माहिती आहे फोर्स इज इक्वल टू मास इन टू एक्सलरेशन. तर या ठिकाणी तुमच्या ही गोष्ट लक्षात आली असेल की डायमेन्शन्स काढण्यासाठी आपल्याला त्या डिराइव्ड क्वांटिटीचा फॉर्म्युला माहिती असणं आवश्यक आहे. तर एफ इज इक्वल टू एम ए एम रेस टू वन आणि ए म्हणजे एक्सलरेशन ज्याचे डायमेन्शन्स आहेत एल वन टी रेस टू मायनस टू, म्हणून फोर्स त्या क्वांटिटीचे डायमेन्शन्स झाले एम वन एल वन टी रेस टू मायनस टू. आता त्यानंतरची एक क्वांटिटी घेऊया आपण, इम्पल्स. इम्पल्स इज डिनोटेड बाय लेटर जे आणि याचा फॉर्म्युला आहे फोर्स मल्टीप्लाइड बाय टाइम. द प्रॉडक्ट ऑफ फोर्स अँड टाइम इज कॉल्ड एज इम्पल्स. आणि या ठिकाणी काय करायचंय की फोर्सच्या डायमेन्शनला टाइम न मल्टीप्लाय केलं तर आपल्याला इम्पल्सचे डायमेन्शन्स मिळतील. फोर्सचे डायमेन्शन्स आहेत एम वन एल वन आणि टी रेस टू मायनस वन याला टी न मल्टीप्लाय केलं तर टी रेस टू मायनस टूला टी न मल्टीप्लाय केलं तर टी रेस टू मायनस वन, म्हणून इम्पल्सचे डायमेन्शन्स आहेत एम वन एल वन टी मायनस वन. या ठिकाणी पहा मॉमेंटमचे डायमेन्शन्स आहेत एम वन एल वन टी मायनस वन, इम्पल्सचे डायमेन्शन्स आहेत एम वन एल वन टी रेस टू मायनस वन, म्हणून या सिमिलर क्वांटिटीज आहेत. आता आपण पुढची क्वांटिटी घेऊया, वर्क. आपल्याला माहिती आहे वर्क इज द प्रॉडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. डब्ल्यू इज इक्वल टू एफ एम बी एस. डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ आणि फोर्सचे डायमेन्शन्स आपल्याला माहिती आहेत, त्याला लेंथच्या डायमेन्शनला मल्टीप्लाय केलं तर आपल्याला वर्कचे डायमेन्शन्स मिळतील एम वन एस म्हणजे लेंथ, लेंथला लेंथ मल्टीप्लाय केलं म्हणजे एल रेस टू टू टी रेस टू मायनस टू, हे झाले वर्कचे डायमेन्शन्स. आता आपण पाहू एनर्जीचे डायमेन्शन्स. एनर्जी एनर्जी हा दोन प्रकारच्या आहेत, एक आहे कायनेटिक एनर्जी ज्याचा फॉर्म्युला आहे हाफ एम व्ही स्क्वेअर आणि
हाफ जे आहे याच्या ठिकाणी या ठिकाणी हा नंबर आहे. नंबर्स आर डायमेन्शनलेस. नंबरला कुठल्याही प्रकारचे डायमेन्शन्स नसतात, त्यामुळं डायमेन्शनल अनालिसिस मध्ये नंबरचे डायमेन्शन्स नसतात, ते आपण कन्सिडर करू शकत नाही. तर मासचे डायमेन्शन्स मल्टिप्लाइड बाय व्हेलॉसिटीच्या डायमेन्शनचा स्क्वेअर मिळून आपल्याला मिळेल कायनेटिक एनर्जीचे डायमेन्शन्स. तर ते आपण पाहूया m रेस टू 1 आणि व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स आहेत एल 1 टी रेस टू 1 आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे एल 2 टी रेस टू 2. आपण पोटेन्शियल एनर्जी घेऊया. पोटेन्शियल एनर्जीचे अनेक वेगवेगळे फॉर्म्युले आहेत, आपण एक फॉर्म्युला घेऊया. पोटेन्शियल एनर्जी ज्याला आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणतो, त्याचा फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. एम जी एच मास मल्टीप्लाइड बाय एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मल्टीप्लाइड बाय हाईट. तर यामध्ये आपल्याला या सगळ्यांचे डायमेन्शन जर टाकले आणि त्याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर पोटेन्शियल एनर्जीचे डायमेन्शन मिळतील. तर एम म्हणजे एम रेस टू 1, एक्सलरेशन जी म्हणजे एक्सलरेशन, एक्सलरेशनचे डायमेन्शन आहे एल 1 टी रेस टू 2 आर डी. एच म्हणजे हाईट, हाईट म्हणजे लेंथ म्हणून एल रेस टू 1. तर याला जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला डायमेन्शन मिळतात एम 1 एल रेस टू 1 इंटू एल रेस टू 1 म्हणजे एल रेस टू 2 इंटू टी रेस टू 2. या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की एनर्जी कुठली असो ज्याचे डायमेन्शन जे आहेत ते आहेत एम 1 एल 2 टी रेस टू 2. पण कोणतीही एनर्जी असेल तर त्याचे डायमेन्शन आहेत एम 1 एल 2 टी रेस टू 2. मग ती साऊंड एनर्जी असो, हीट एनर्जी असो, लाईट एनर्जी असो किंवा इलेक्ट्रिक एनर्जी असो, कुठली एनर्जी असेल तर त्याचा डायमेन्शन जे आहे ते एम 1 एल 2 टी रेस टू 2. त्याचबरोबर वर्कचे डायमेन्शन आहेत एम 1 एल 2 टी रेस टू 2. म्हणून एनर्जी आणि वर्क ह्या सिमिलर क्वांटिटीज आहेत. तर या ठिकाणी आतापर्यंत आपण पाहिलं की ह्या सगळ्या डिरेव्हड क्वांटिटी आहेत आणि या डिरेव्हड क्वांटिटीज मध्ये आपण फंडामेंटल क्वांटिटीचा युनिट वापरलेला आहे. म्हणून फंडामेंटल क्वांटिटी ह्या कोणकोणत्या आहेत आणि त्याचे पॉवर काय आहेत याला आपण डायमेन्शन्स असं म्हणतो. आता आपण आणखी एक क्वांटिटी घेऊया, याला आपण म्हणतो पॉवर. आधी पॉवर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, इट इज द वर्क डन पर युनिट टाइम, रेशियो ऑफ वर्क अँड टाइम. म्हणून वर्कच्या डायमेन्शन्सला जर टाइमच्या डायमेन्शनला डिवाइड केलं तर आपल्याला पॉवरचे डायमेन्शन्स मिळतील. तर वर्कचे डायमेन्शन्स या ठिकाणी आहेत एम 1 एल 2 आणि टी रेस टू 2 डिवाइडेड बाय टी म्हणजे टी रेस टू 3 हे झाले पॉवरचे डायमेन्शन्स. आता आपण पुढची क्वांटिटी घेऊया ज्याला आपण म्हणतो प्रेशर. आता या ठिकाणी पॉवर, प्रेशर, मोमेंटम तिन्ही सिम्बॉल तुम्हाला सारखे दिसत आहेत, त्यामुळे फॉर्म्युल्यामध्ये कुठला सिम्बॉल वापरलेला आहे आणि त्याचा अर्थ काय हे माहिती असणं आवश्यक आहे. तर प्रेशर इज द फोर्स पर युनिट एरिया, फोर्स अपॉन एरिया हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. तर फोर्सच्या डायमेन्शन्सला एरियाच्या डायमेन्शनला डिवाइड केलं तर आपल्याला प्रेशरचे डायमेन्शन्स मिळतात. मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या की ह्या 11 क्वांटिटीज पर्यंत आपण पाहिलं की त्या फॉर्म्युल्यामध्ये एक फंडामेंटल क्वांटिटी आणि एक डिरेव्हड क्वांटिटी याचा समावेश होता, पण या प्रेशरच्या फॉर्म्युल्यामध्ये दोन्ही पण डिरेव्हड क्वांटिटीज आहेत, फोर्स आणि एरिया. तर फोर्सचे डायमेन्शन्स आहेत एम 1 एल 1 टी रेस टू 2 आणि एरियाचे डायमेन्शन्स आपण काढलेले आहेत एल रेस टू 2. याला जर आपण कंबाईन केलं तर आपला प्रेशरचे डायमेन्शन्स मिळतील एम 1 एल रेस टू 1 डिवाइडेड बाय एल रेस टू 2 म्हणजे एल रेस टू 1 टी रेस टू 2. तर हे झाले प्रेशरचे डायमेन्शन्स. विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत जे तुम्ही डायमेन्शन्स पाहिले त्यामध्ये एम एल आणि टी ह्या क्वांटिटीज आपण वापरल्या, एल एम आणि टी लेंथ मास आणि टाइम. पण याशिवाय सुद्धा काही फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, जसं टेम्परेचर आहे केल्विन. मग केल्विन असणारं फिजिकल क्वांटिटी कोणती आहे की ज्याच्यामध्ये केल्विनचा म्हणजेच टेम्परेचरचा समावेश होतो. तर आपण अशी एक क्वांटिटी घेऊया, त्याला आपण म्हणतो स्पेसिफिक हीट.
एस किंवा सी या अक्षराने दाखवलेली असते आणि याचा फॉर्म्युला आहे एस इज इक्वल टू क्यू अपॉन यम ए टू थीटा. आता क्यू म्हणजे हीट एनर्जी, या ठिकाणी क्यू म्हणजे हीट, हीट ही एनर्जी आहे, यम म्हणजे मास आणि थीटा म्हणजे टेम्परेचर. लक्षात घ्या, या ठिकाणी थीटा म्हणजे अँगल सुद्धा म्हटलं जाते पण थीटा आहे टेम्परेचर. तर हीट म्हणजे एनर्जी आणि एनर्जीचे डायमेन्शन्स आपल्याला माहिती आहे. तर एनर्जीचे डायमेन्शन्स आहेत यम वन यल टू टी रिश टू मायनस टू, एम वन यल टू टी रिश टू मायनस टू डिवाइडेड बाय मास म्हणजे एम रेश टू वन आणि थीटा म्हणजे टेम्परेचर आणि टेम्परेचरचा आपण के लिहित असतो म्हणून के रेश टू वन. त्याला जर कंबाईन केलं तर आपल्याला डायमेन्शन्स मिळतील. स्पेसिफिक हीटचे डायमेन्शन्स एम रेश टू वन डिवाइडेड बाय एम रेश टू वन कॅन्सल होईल, एम रेश टू झिरो तर एम रेश टू झिरो लिहिण्याची आवश्यकता नाही, एल रेश टू टू टी रेश टू मायनस टू आणि के रेश टू मायनस वन हे जे झाले त्याला आपण म्हणू डायमेन्शन्स ऑफ स्पेसिफिक हीट. त्यानंतर आणखी एक क्वांटिटी घेऊया आपण, ज्याला आपण म्हणतो लॅटेंट हीट, जी एल या अक्षराने दाखवली जाते लॅटेंट हीट. आणि याचा फॉर्म्युला आहे क्यू अपॉन यम अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू कन्वर्ट युनिट मास ऑफ अ सबस्टन्स फ्रॉम वन स्टेट टू अनदर इज कॉल्ड एज लॅटेंट हीट क्यू अपॉन यम. तर क्यू म्हणजे आताच आपण पाहिलं क्यू म्हणजे हीट, हीट म्हणजे एनर्जी, म्हणून याचे डायमेन्शन्स असतील क्यूचे डायमेन्शन्स म्हणजे हीटचे डायमेन्शन्स यम वन यल टू टी रेश टू मायनस टू डिव्हायडेड बाय यम रेश टू वन, यम रेश टू वन यम रेश टू वन कॅन्सल होते म्हणून एलचे डायमेन्शन्स जे आहेत ते आहेत यल रेश टू टू टी रेश टू मायनस टू. आतापर्यंत आपण पाहिलं की एल एम टी आणि के इन्क्लुडिंग असणाऱ्या आपण फिजिकल क्वांटिटीज पाहिल्या. आता आपण एक क्वांटिटी घेऊ ज्याच्यामध्ये करंट आय चा समावेश होतो. अशी क्वांटिटी कोणती आहे? तर ती आहे चार्ज. चार्ज क्यू इज इक्वल टू आय टी, त्याचा फॉर्म्युला आहे क्यू इज इक्वल टू आय टी. या ठिकाणी लक्षात घ्या की हा जो क्यू आहे तो आहे हीट, पण या ठिकाणी जो क्यू आहे तो आहे चार्ज. आय म्हणजे करंट आणि टी म्हणजे टाइम, म्हणून क्यू चे डायमेन्शन्स आहेत आय. आयला आपण आय असं लिहू शकतो किंवा ए पण लिहितात, ए म्हणजे एम्पियर आणि टी म्हणजे टाइम, म्हणून आय रेश टू वन टी रेश टू वन त्याला म्हणायचं डायमेन्शन्स ऑफ चार्ज. आपण आणखी एक फिजिकल क्वांटिटी घेऊ ज्याच्यामध्ये करंटचा समावेश आहे आणि ती म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स, ज्याला आपण पी डी किंवा व्ही म्हणजे व्होल्टेज असं म्हणतो, पोटेन्शियल डिफरन्स. आणि याचा फॉर्म्युला आहे वर्क डन अपॉन चार्ज, वर्क डन टू ब्रिंग युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू गिव्हन पॉइंट इज कॉल्ड एज पोटेन्शियल डिफरन्स. म्हणून वर्कचे डायमेन्शन्स डिवाइडेड बाय चार्जचे डायमेन्शन्स म्हणजे पोटेन्शियल डिफरन्सचे डायमेन्शन्स. म्हणून या ठिकाणी वर्कचे डायमेन्शन्स आहेत एम वन एल टू टी रेश टू मायनस टू, डायमेन्शन्स ऑफ वर्क डिवाइडेड बाय डायमेन्शन्स ऑफ चार्ज आताच आपण काढलं आय वन टी रेश टू वन, म्हणून पोटेन्शियल डिफरन्स व्हीचे डायमेन्शन्स जे आहेत ते आहेत एम वन एल रेश टू टू टी रेश टू मायनस टू डिवाइडेड बाय टी रेश टू वन म्हणजे टी रेश टू मायनस थ्री आणि वन अपॉन आय रेश टू वन म्हणजे आय रेश टू मायनस वन. हे झाले पोटेन्शियल डिफरन्सचे डायमेन्शन्स. आता बरेचसे सूत्र आपल्याला फॉर्म्युलेज हे यापूर्वी झालेले आहेत, तर त्यावरून काही क्वांटिटीचे आपण डायमेन्शन्स काढणार आहोत. जसं तुम्हाला ओहम्स लॉ झालेला आहे, ओहम्स लॉ अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ व्ही इज इक्वल टू आर आय, ज्याला आर म्हणजे आपण रेजिस्टन्स असं म्हणतो. तर या रेजिस्टन्सचे डायमेन्शन्स म्हणजे पोटेन्शियल डिफरन्सचे डायमेन्शन्स डिव्हायडेड बाय करंटचे डायमेन्शन्स. तर पोटेन्शियल डिफरन्सचे डायमेन्शन्स आपण आताच काढले तर ते आहेत एम वन एल टू टी मायनस थ्री आय रेश टू मायनस वन आणि डिव्हायडेड बाय आय रेश टू वन, म्हणून रेजिस्टन्सचे डायमेन्शन्स आहेत
m1 l2 t raised to minus 3 I raised to minus 2 अनंतर आपल्याला काही फॉर्म्युलेज माहिती आहे जसं स्पेसिफिक रेजिस्टन्स रो इज इक्वल टू आर ए अपॉन एल याला आपण स्पेसिफिक रेजिस्टन्स किंवा रेजिस्टिव्हिटी असं म्हणतो तर ह्या रो चे डायमेन्शन्स काढण्यासाठी आर चे डायमेन्शन्स m1 l2 t-3 आय रेस टू मायनस टू एरिया म्हणजे एरियाचे डायमेन्शन्स एल रेस टू टू डिव्हायडेड बाय लेंथ चे डायमेन्शन्स एल रेस टू वन तर याला जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला मिळेल एम रेस टू वन हे एल रेस टू टू इंटू एल रेस टू टू डिव्हायडेड बाय एल रेस टू वन म्हणजे एल रेस टू थ्री टी रेस टू मायनस थ्री आय रेस टू मायनस टू हे झाले स्पेसिफिक रेजिस्टन्सचे डायमेन्शन्स. आता आपण एक इंटरेस्टिंग असा फॉर्म्युला घेऊया आणि त्याच्यामध्ये एका क्वांटिटीची डायमेन्शन्स काढूया ज्यामध्ये आपल्याला आणखी एक फंडामेंटल क्वांटिटी इन्क्लूड करता येईल आणि तो फेमस फॉर्म्युला आहे पी व्ही इज इक्वल टू एन आर टी ज्याला आपण जनरल गॅस इक्वेशन असं म्हणतो. यामध्ये सिम्बॉल म्हणजे सिम्बॉल्स कोणते आहेत ते पाहूया. पी म्हणजे प्रेशर, व्ही म्हणजे व्हॉल्यूम, एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स, आर म्हणजे गॅस कॉन्स्टंट ज्याला आपण गॅस कॉन्स्टंट असं आपण म्हणतो आणि टी म्हणजे टेम्परेचर. तर यामध्ये आपल्याला काढायचंय एन सॉरी आर चे डायमेन्शन्स काढायचे. तर आर इज इक्वल टू पी व्ही डिव्हायडेड बाय एन टी. आता आपल्याला प्रेशरचे डायमेन्शन्स माहिती आहेत. प्रेशरचे डायमेन्शन्स आहेत फोर्स अपॉन एरिया एम वन एल रेस टू मायनस वन टी रेस टू मायनस टू आणि व्हॉल्यूमचे डायमेन्शन्स आहेत एल रेस टू थ्री डिव्हायडेड बाय एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स ज्याला अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणतो ज्याला आपण म्हणून एन रेस टू वन आणि टी म्हणजे या ठिकाणी आहे टेम्परेचर. तर टेम्परेचरचा आपण डायमेन्शन्स मध्ये घेतो के रेस टू वन आणि याला जर कंबाईन केलं तर आपल्याला डायमेन्शन्स मिळतील गॅस कॉन्स्टंटचे. तर ते डायमेन्शन्स आहेत एम वन हे एल रेस टू मायनस वन इंटू एल रेस टू थ्री म्हणजे एल रेस टू टू टी रेस टू मायनस टू एन वन अपॉन एन रेस टू वन म्हणजे एन रेस टू मायनस वन वन अपॉन के रेस टू वन म्हणजे के रेस टू मायनस वन. याला म्हणायचं डायमेन्शन्स ऑफ गॅस कॉन्स्टंट.